नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही आरवी टू महाकाली हा प्रवास बघितला, बट आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही महाकालीमधील महाकाली मातेचं मंदिर आणि महाकाली डॅम बघणार आहात. मित्रांनो, हे भव्य महाकाली मंदिर वर्धा जिल्ह्यातील आरवी तालुक्यात लोकेटेड आहे. हे ठिकाण अनेक टुरिस्ट आणि शैक्षणिक सहलीसाठी पूर्ण विदर्भामध्ये फेमस आहे, कारण हे गाव पक्क्या रस्त्यांनी जोडले गेलेलं आहे. सोबतच हे मंदिर महाकाली डॅमजवळ असल्यामुळे येथे खूप पर्यटक येतात. विशेष करून येथे नवरात्रामध्ये खूप भाविक भक्त आणि पर्यटकांची गर्दी जमून जाते. खरं तर मित्रांनो, मुख्य महाकाली मंदिर धरणाच्या पाण्यामध्ये समावून गेलेलं आहे. 1986 धाम नदीवर बांधण्यात आलेल्या धरणामध्ये जुनं मंदिर दफन झालेलं आहे. तर मित्रांनो, आता आमचं माता महाकालीचं खूप सुंदर दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघत आहे दुसऱ्या मंदिराकडे. मित्रांनो, आपण तिकडनं आलो आणि हा एक रस्ता आहे. हा रस्ता गावात जाते आहे ना, आणि इथे एक अजून एक सुंदर मंदिर आहे. तर मित्रांनो, हे दुर्गा मातेचं मंदिर 1986 बांधण्यात आलं, आणि या मंदिराचं बांधकाम बघून मी भारावून गेलो आणि मला खूप सुंदर वाटलं हे मंदिर. मित्रांनो, इथं दुर्गा मातेचं एक मंदिर आहे आणि सोबत एक सुद्धा गार्डन सुद्धा आहे त्या साईडला. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे महाकाली येथे. महाकाली इथे दोन मंदिर आहे, एक आहे महाकाली मातेचं मेन मंदिर आणि सेकंड इथं दुर्गा मातेचं एक मंदिर आहे. तर आता जाणून घेऊया या दुर्गा मातेच्या मंदिराबद्दल. आणि तसंच तुम्हाला मी आधी महाकालीचं मंदिर दाखवलेलं आहे, आणि इथं आम्हाला व्हिडिओ काढण्यास मनाई होती, त्यामुळे आम्ही तिथे व्हिडिओ काढू शकलो नाही. तर मित्रांनो, आता आम्ही निघत आहे धरणाकडे, आणि महाकाली येथील धरणाचं नाव धाम धरण आहे, बिकॉज धाम रिव्हरवर हे धरण बांधण्यात आलेलं होतं. वहाँ से हम आए थे, तो अभी हम डैम के ऊपर जा रहे हैं दोस्तों. लेट्स गो. कोणी याची हेच नाही घेतला रे बाबा.
थक चुके यार। सी द व्यू फ्रॉम हियर। चलिए भाई ऊपर चलते हैं। अभी और ऊपर जाना है। तर मित्रांनो, आपण खालून वरती आलो आहे डॅमवरती, आणि या डॅमचं नाव आहे धाम डॅम। अजून समोर जायचं आपल्याला। तर मित्रांनो, हे विहंगम भव्य आणि मनमोहक दृश्य आहे आमच्या महाकाली धरणाचे। नक्कीच या धरणाला तुम्ही विजिट द्या। तो गाइस, पीछे का नज़ारा देखकर आपको पता चल ही गया होगा कि हम अभी कहां पर आए हैं। तो अभी हम डैम के ऊपर आए हैं जिसका नाम है धाम डैम, बिकॉज यह डैम धाम रिवर के ऊपर बनाया गया हुआ है। सो यह एक ऐतिहासिक डैम है और इस डैम के अंदर महाकाली माता का मंदिर है जो अभी पानी में समाया गया है, और डैम के बाहर महाकाली माता का मंदिर है, तो यह एक पर्यटन स्थल भी बन चुका है। बहुत से लोग नवरात्र और बाकी दिनों में इस डैम और महाकाली माता के मंदिर को विजिट देने आते हैं। एक तरह से यह एक पर्यटन स्थल बन चुका है।
तर मित्रांनो, जेव्हा हा डॅम पूर्णपणे भरून जातो तेव्हा इथून पाण्याचा फ्लो होतो आणि मी इथून वरतून आलो आणि मला खूप भीव लागत होता यार. सो गाईज, जब ये डॅम पूरा पाणी से भर जाता है तो यहाँ से फ्लो होता है पाणी का. तो इस डॅम को गेट नाही आहे, यही यहाँ से ही पाणी का फ्लो इधर चला जाता है, फिर वो पाणी आगे जाता है ऐसे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नोबडी कलाकार चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक बटन प्रेस करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही कधी हा डॅम बघितला आहे का. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खतम, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.